निवारा बांधकाम कामगार संघटना आयटक आशा व गतप्रवर्तक संघटना आयटकचा देशव्यापी विशाल मोर्चा कॉम्रेड शेख सईद यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून करण्यात आली. माझं नाव वर्षा दत्ता भगत, मी आशा आहे आणि आयटक जी संघटना आहे त्या संघटनेशी आम्ही प्रॉपरमधल्या 21 जणी जुळलेल्या आहोत आणि आमची मागणी आहे की आम्हाला 18,000 रुपये वेतन आणि कायमस्वरूपी आणि 5,000 रुपये पेन्शन मिळावी. कारण की आम्ही, आमचं काम आहे घरोघरी जाऊन आणि जे सर्वे करतो आम्ही, म्हणजे कुष्ठरोग असो की क्षयरोग असो की साथीचे रोग असो, कोणचा पण म्हणजे सर्वे करतो, तर त्याच्यात आम्हाला चांगल्या तऱ्हेनं मानधन मिळत नाही. प्रत्येकी आम्हाला 20 रुपये असं घर मिळालं पाहिजे, सध्या आम्हाला 5 रुपये मिळतात. आणि त्याच्यानंतर आम्हाला 200 रुपये प्रवास भत्ता पण मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर JYSचा जे म्हणजे लाभ मिळतो आम्हाला सध्या, तर JYSचं म्हणजे जननी सुरक्षा योजनेचा लाभ आम्हाला फक्त जर ती पेशंट गरोदर माता तिची डिलिव्हरी झाली आणि ती JYSची जर पेशंट असली तरच आम्हाला प्रत्येकी 600 रुपये मिळतात. नाहीतर आता अपात्र ठरवल्यामुळे आम्हाला 1 रुपये मिळत नाही. आणि हालाकी 3 महिन्यापासून आम्हाला तिची 3 महिने ते तिला बाळ झाल्याच्या नंतर 5 वर्षापर्यंत आम्हाला तिची देखभाल करावं लागते, पण ते आम्हाला त्यामुळे आम्हाला इथं शून्य मानधन मिळते. जर पात्र जर असला लाभार्थी तर आणि 18,000 आम्हाला जे वेतन महिना 18,000 रुपये महिना करावा आणि 5,000 रुपये पेन्शन. आज या ठिकाणी देशव्यापी संपात पूर्ण भारतामध्ये हा संप, जे मोदी सरकारचे कामगार विरोधी धोरण आहे त्या धोरणाविरोधात पूर्ण भारतामध्ये हा संप आयोजन केलेला आहे. या संपामध्ये वाशिम जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटना व आशा वर्कर संघटना, या आशा वर्कर संघटना आणि बांधकाम कामगार संघटनेने मोठ्या संख्येनं सहभाग घेतलेला आहे आणि या मोदी सरकारच्या एक सुरक्षा कोड बिलाला हाणून पाडण्यासाठी आज पूर्ण भारतातला वाशिम जिल्ह्यातला सगळा कामगार हा जागृत झालेला आहे. आणि हा संविधान आज या मोर्चाच्या माध्यमातून आमचा एक नारा आहे, एक घोषणा आहे, संविधान विरोधी ये सरकार बदलनी है अब की बार, कामगार विरोधी ये सरकार बदलनी है अब की बार. आणि हा घोषणा, ही घोषणा नेऊन या बांधकाम कामगारांबद्दल नाही तर प्रत्येक संघटित असंघटित क्षेत्रातल्या कामगाराबद्दल या आज मोदी सरकारच्या विरोधात पूर्ण भारतामध्ये उतरून निषेध करत आहे का बाबा या एक सुरक्षा कोड बिल जे बांधकाम कामगारांना नाही तर पूर्ण सर्व कामगारांना गुलाम बनवण्याचा हा बिल तुम्ही रद्द करा आणि त्या बिलाला तुम्ही रद्द करून या संविधानातली जे बांधकाम कामगारासाठी प्रत्येक कामगारासाठी जे आर्थिक सामाजिक सुरक्षा प्रदान केलेली आहे त्या आर्थिक सामाजिक सुरक्षा त्या कामगारांना पोहोचू द्या. आज मोठ्या संख्येनं या सरकारनं एक सुशिक्षित बेरोजगारांची फौज तयार केलेली आहे, त्या सुशिक्षित बेरोजगारांना काम भेटलं पाहिजे, प्रत्येक हाताला काम भेटलं पाहिजे, प्रत्येक हाताला दाम भेटला पाहिजे. आज या समृद्धी महामार्गानं वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण वाळू खरेदी करून टाकलेली आहे आणि या जिल्ह्या, या वाशिम जिल्ह्याची नियोजन समितीचं सांगणं आहे का या 25% वाळू जे उरलेली आहे त्या उरलेली वाळूतून 5% जर वाळू आम्ही उपसा आणखीन उपसा झाला तर जिल्ह्याची पाण्याची पातळी खाली जाण्याचे चान्सेस आहे. म्हणून या 75% वाळूमधून 50% वाळू हे बांधकाम कामगारांना, जे प्रायव्हेट काम करणारे बांधकाम कामगार आहे त्यांना भेटली पाहिजे आणि हा 25% समृद्धी महामार्गावाले मार्गावाल्याला भेटला पाहिजे आणि ते 25% जे वाळू नदीत आहे त्याला कोणताही धक्का न लागला पाहिजे. कारण पाण्याचा, पिण्याचा पाण्याचा पुन्हा एकदा प्रश्न आता निर्माण होणार आहे. म्हणून आमची आज या मोर्चाच्या माध्यमातून, या आंदोलनाच्या माध्यमातून आज जे वाशिम जिल्ह्याचे प्रत्येक समस्या आहे त्या आम्ही या कलेक्टर साहेबासोबत मांडणार आहोत. आणि या ठिकाणी जे 1996 बांधकाम कामगार अधिनियम ऍक्ट या सरकारनं बनवलेला आहे त्या बांधकाम कामगार अधिनियम ऍक्टची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी या जिल्ह्यामध्ये होत नाही. या जिल्ह्यामध्ये फुल टाईम सरकारी कामगार अधिकारी नाही. अनेक वर्षापासून या बांधकाम कामगारांचे डिलिव्हरीचे प्रकरण, लग्नाचे प्रकरण, स्कॉलरशिपचे प्रकरण, अनेक असे गठ्ठेच्या गठ्ठे पडलेले असून या बांधकाम कामगारांचे सगळे विविध योजनांचे लाभाचे प्रकरण
या दोन दिवसात निकाली काढल्या पाहिजे अशी आमची आज इथं चेतावणी आहे, नाही तर यानंतर आम्ही या कामगार कलेक्टर ऑफिसमधून उठणार नाही असं आमचं आज या मोर्चाच्या माध्यमातून इथं आम्ही सांगणार आहोत आणि पुढच्या आंदोलनाची तयारीला सुद्धा लागणार आहोत। कारण मोर्चेकऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत शासनाचा तीव्र निषेध नोंदविला। मोर्चा आंबेडकर चौक सिव्हिल लाईन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला। मोर्चामध्ये कॉम्रेड साबीर खान पठाण यावेळी मोर्चामध्ये आशा व गत प्रवर्तकांसह हजारो बांधकाम कामगार सहभागी झाले होते। प्रतिनिधी विनोद तायडेसह सुवर्णा ताकटे SP24 वाशिम।